मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा थेट आदित्य ठाकरेंना फोन। भरसभेत आदित्य ठाकरेंनी केला या घटनेचा उलगडा। फोन करण्याचं नेमकं कारण काय जाणून घ्या या व्हिडिओमधून। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलंय। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सारख्या राज्यात जोरदार तयारी राजकीय पक्षांची सुरू आहे। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचारासाठी मध्य प्रदेश गाठलं आणि काँग्रेसच्या सभेला हजेरी लावली। सभेत काँग्रेसचे नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथजी देखील उपस्थित होते। भाजपाच्या धोरणांवर टीका तसेच गद्दारी करून सरकार फोडणे हे मुद्दे बोलत असतानाच अचानक आदित्य ठाकरेंनी कमलनाथ यांच्या सोबतचा एक किस्सा सांगितला। सभी को अपना मानते हैं और घर में सुख दुख का कुछ भी क्षण हो तो कमलनाथ जी स्वयं आते हैं, मदद करते हैं। मुझे भी लगता है कि हमारी पहचान वैसे तो ज्यादा सालों से नहीं, शायद 3-4 सालों से हम बात करते आए हैं और कभी कभी ऐसे भी लगता है कि जनरेशन गैप है, नहीं है, क्योंकि अक्सर मैंने ये देखा है कि जब मैं मंत्री था, जब हमारी सरकार थी और उसके बाद भी कभी कभी ऐसे ही रात को 9 बजे 10 बजे कमलनाथ साहब का फोन आता था, पूछते थे सब कैसे चल रहा है, ठीक चल रहा है ना, कांग्रेस साथ में है ना, हमारी महाविकास आघाड़ी कैसे कर रही है। मुझे लगता है यही, इसे ही कहते हैं रिश्ता, इसे ही कहते हैं प्यार, और यह प्यार मैंने महसूस किया है। कमलनाथ सगळ्यांना आपलं मानतात। आमची ओळख 3-4 वर्षांपूर्वीची, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला मी मंत्री होतो। अचानक रात्री त्यांनी 9-10 वाजता फोन केला आणि ते नेहमी विचारायचे, महाविकास आघाडी सरकार कसं सुरू आहे, काँग्रेसचा सहभाग कसा आहे, आणि हेच बंध आणि प्रेम मी अनुभवलं आहे। तर या सभेवेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली। आदित्य नाम तो सुना होगा अशा शब्दात शिंदेंना टोला लगावला। छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील बछड्याच्या नामकरण सोहळ्यात एका चिठ्ठीत आदित्य हे नाव निघालं होतं। मात्र हे नाव पाहताच ते मागे घेण्याची विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ते नाव मागे घेत दुसरी चिठ्ठी काढली। या घटनेवरूनच आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। तर दुसरीकडे भर सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी कमलनाथ यांच्यासोबत घडलेला एका किस्स्याचाही उलगडा केलाय। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।